नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एम पी एस सी ॲस्पिरेंट या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बेरोजगारी म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट हा टॉपिक पाहणार आहोत. हा टॉपिक पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला बेरोजगारीच्या काही व्याख्या आहेत त्याच्यामध्ये काही पॉईंट आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येतील. जर तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या पूर्ण नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला तर आजचा टॉपिक घेऊया, बेरोजगारीचे प्रकार पाहूया. पहिल्यांदा आज पाहणार आहोत आपण बेरोजगारी म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट. बेरोजगारीचे काही प्रकार पडतात, त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत, त्याच्या व्याख्या आहेत, ते चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ह्याच्यामध्ये खुली बेरोजगारी आहे. खुली बेरोजगारी काय असतं, त्याच्यामध्ये काय असतात पॉईंट, त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी म्हणतात. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याला काम करण्याची इच्छा आहे व त्याच्याकडे ती क्षमता पण आहे, परंतु त्याच्याकडे नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नाही. म्हणजे त्याला नियमित रोजगार असा भेटेल असं एकही त्याला म्हणजे रोजगार प्राप्त होत नाही त्याच्यामध्ये, तर त्यालाच आपण खुली बेरोजगारी असं म्हणतो. ह्याच्यामध्ये काय आहे तो उदाहरण म्हणजे तर ग्रामीण भागातील स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसलेले अकुशल व अर्धकुशल कामगार. म्हणजेच अकुशल व अर्धकुशल म्हणजे ज्यांना काम करता येतं, थोड्या प्रमाणात काम करता येतं व थोड्या प्रमाणात करता येत नाही, असे अकुशल किंवा करता न येणारे, काम न करता येणारे असे सर्व मिळून ह्यांना, ज्यांच्याकडे जमिनी नाहीत अशा लोकांना ह्या ह्याच्यामध्ये खुली बेरोजगारीमध्ये मोडतं त्याच्यामध्ये. हे साधारण उदाहरण आहे, ह्याच्यामध्ये अजून खूप उदाहरणं आहेत. नंतर आहे दुसरा पॉईंट ह्याच्यामध्ये हंगामी बेरोजगारी. हंगामी बेरोजगारीमध्ये काय असते, त्याच्यामध्ये शेतीचा नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी. म्हणजे शेतकरी असतो, शेतकरी हा कष्ट करतो, शेतकऱ्याने एखादं पीक घेतलं, एखादं पीक त्यांनी जूनमध्ये खरीपाची त्यांनी समज पेरणी केली, पेरणी केल्याच्यानंतर जूनमध्ये पावसाळा सुरू होतो आपल्या इकडे मोसमी पावसामुळे, पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर त्याची कापणी होते आपली नोव्हेंबरमध्ये, परंतु तिथून पुढे पावसाळा बंद झाल्यामुळे काही ठिकाणी हे कोरडवाहू शेती असल्यामुळे त्याला तिथपर्यंतच त्याला पीक घेता येतं, नोव्हेंबरपर्यंतच. म्हणजेच त्याला नोव्हेंबरच्या नंतर कोणताही रोजगार प्राप्त नसतो, ह्यालाच आपण हंगामी बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजेच नोव्हेंबर ते पुढच्या जूनपर्यंत कोणताही रोजगार त्याला प्राप्त होत नाही, त्यालाच हंगामी बेरोजगारी म्हटलं जातं ह्याच्यामध्ये. नंतर आहे अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी ह्याला म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढी व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास यालाच आपण अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतो. ह्याच्यामध्ये काय आहे ही व्याख्या समजून सांगायची झालं तर, ह्याच्यामध्ये एखादं काम आहे, एक काम आहे, जर ती ते काम 5 व्यक्ती पूर्ण करू शकतात, परंतु तेच काम जर तिथे 10 व्यक्ती लावले तर त्याचा उपयोगच नसतो, कारण ते 5 व्यक्तीच काम करू शकतात. अशा व्यक्तीला आपण अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतात. म्हणजे त्यापेक्षा जास्त व्यक्ती कामात गुंतलेली असल्यास याला, म्हणजेच आपण बघितलं याच्यामध्ये एक काम आहे 5 व्यक्ती करतात, परंतु 5 व्यक्तीच तिथे सफिशियंट आहेत काम करण्यासाठी, 10 व्यक्तीची गरज नाही आहे. अशा ज्या ठिकाणी म्हणजे 10 व्यक्ती काम करतात अशालाच आपण अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतो. ह्याची सीमांत उत्पादकता म्हणजे याचं जे उत्पन्न आहे, जरी 5 व्यक्ती असले तर 100 रुपये उत्पन्न असेल, तर 10 व्यक्ती सुद्धा असले तर 100 रुपयेच असते. म्हणजेच त्याचं उत्पन्न कसल्याही प्रमाणामध्ये वाढत नाही, त्यालाच आपण सीमांत उत्पादकता शून्य किंवा नाममात्र असते असं ह्याच्यात म्हटलं जातं. म्हणजे 10 व्यक्ती असून सुद्धा 100 रुपयेच उत्पन्न आहे, 5 व्यक्ती असले तर सुद्धा 100 रुपयेच उत्पन्न आहे, याला सीमांत उत्पादकता असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये नंतर आहे कमी प्रतीची बेरोजगारी. कमी प्रतीची बेरोजगारीमध्ये काय येतं, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा किंवा कार्यक्षमतेपेक्षा किंवा शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीचे रोजगारावर समाधान मानावे लागते. म्हणजेच एखादा व्यक्ती आहे, त्याचं समज बी कॉम झाला आहे किंवा इंजिनिअरिंग झाला आहे, जर इंजिनिअरिंग झालंय परंतु त्याला रोजगार भेटत नाही, त्याने दुसरं छोटंसं काम केलं, तर ह्यालाच आपण कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हटलं जातं. म्हणजे ते शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी म्हणजे शिक्षणाचा दर्जा जो आहे त्याचा इंजिनिअरिंगचा, त्याच्यावर त्याला नोकरी न भेटता त्याला साधारण नोकरी भेटते, ह्यालाच आपण कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हणतो. नंतर पाहणार आहोत आपण सुशिक्षित बेरोजगारी. ह्याच्यामध्ये काय आहे सुशिक्षित बेरोजगारीमध्ये, जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात, म्हणजे जे सुशिक्षित लोक असतात ते कमी प्रतीच्या बेरोजगारीला, आपण याच्या अगोदर कमी प्रतीची बेरोजगारी पाहिली, म्हणजे तुमच्या शिक्षणाचा दर्जा असून सुद्धा जर कमी प्रतीचं काम मिळत असेल तर त्यालाच आपण कमी प्रतीची बेरोजगारी म्हणतो. खुले बेरोजगारी आपण पाहितलं, खुले बेरोजगारी म्हणजे काय, तर तुमची क्षमता आहे काम करण्याची परंतु तुम्हाला काम भेटत नाही, पूर्ण रोजगार भेटत नाही,
त्यालाच आपण खुली बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजेच ह्या दोन बेरोजगारीला, कमी प्रतीच्या व खुल्या बेरोजगारीला जे म्हणजे बळी पडतात त्यांनाच आपण सुशिक्षित बेरोजगारी असं म्हणतो. नंतर दुसरी व्याख्या आहे त्याच्यापुढची, चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी काय असते? तर विकसित भांडवलशाही देशांमध्ये व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. जे विकसित देश आहे त्यांची अर्थव्यवस्था खूप मोठी असते, तिथे भरपूर रोजगार भेटतात, सगळे रोजगार भेटत असतात. परंतु रोजगार भेटल्याच्या नंतर त्या देशामध्ये मंदी येते, मग त्या लोकांना बेरोजगार व्हावं लागतं, काही लोकांना त्याच्यामधलं बेरोजगार व्हावं लागतं. त्यालाच आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजे नंतर परत मंदी हटून गेल्याच्या नंतर पुन्हा परत त्याच्यामध्ये वाढ व्हायला सुरू होते विकसित देशामध्ये, म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था वाढायला लागते, परत त्यांना रोजगार भेटतो. अशा प्रकारे ह्यालाच आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. पुढची आहे घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षणात्मक बेरोजगारी काय असते? जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्यास घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. म्हणजे एखादा कामगार आहे, त्याला चांगलं काम भेटेल, म्हणजे चांगलं काम भेटेल म्हणून तो प्रतीक्षित असतो, ऐच्छिकरित्या प्रतीक्षित असतो तो. म्हणजेच आपण जे MPSC करतो तो सुद्धा ह्याच घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये आहेत. आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे, त्याच्यासाठी आपण झटत आहोत, परंतु आपल्याला पोलीस भरती ह्याच्यामध्ये आपल्याला रस नाही आहे. म्हणजेच ह्यालाच आपण जी प्रतीक्षित ऐच्छिक बेरोजगार असतो, आपण ऐच्छिक बेरोजगार आहोत तेव्हा त्यास घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये आपला समावेश होतो चांगल्या प्रकारे जे MPSC करतात त्यांचा. आणि नंतर आहे संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारीमध्ये काय असतं? तर अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल झाल्यामुळे कामगारांची कौशल्य आणि कामासाठी आवश्यक कौशल्य यामध्ये असंतुलन निर्माण होते. जर एखादा बेरोजगार आहे, एखाद्याला रोजगार प्राप्त होत आहे, परंतु एखाद्या जुन्या कंपनीमध्ये काम करतो तो, जे कंपनी आहे त्यांचे सगळे साहित्य जुने आहेत, जुन्या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे तिथले साहित्य जुने असल्यामुळे तिथे त्याला ते काम चांगल्या प्रकारे जमत आहे, परंतु तिथे नवीन साहित्य नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याला तिथलं काम करता येत नाही, त्याला कौशल्य तिथलं नसतं, त्यालाच मग तिथे असंतुलन निर्माण होते, त्यामुळे त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं. पुढचे आहे तांत्रिक बेरोजगारी. ह्याच्यामध्ये काय असतं? तर ह्याला उत्पादन प्रक्रियेत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जुनी तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांना काम मिळत नाही किंवा काढून टाकले जाते. पहिलं आपण मगाशीची पद्धत पाहिली, संरचनात्मक बेरोजगारी. त्याच्यामध्ये काय असतं? तर कामगार असतो, तो जुन्या कंपनीमध्ये कामाला असतो, तिथे नवीन टेक्नॉलॉजी येते, त्याला ते थोड्या प्रमाणात तरी वापरता येत असते, थोडंफार कौशल्य त्यामध्ये थोडं प्रमाणात तरी असतं, परंतु त्यामध्ये थोडंसं असंतुलन असतं, त्याच्यामुळे ते त्याला रोजगार त्याला काढून टाकलं जात नाही, त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणतात. परंतु इथं काय आहे, ह्या कामगारांना काम मिळत नाही व काढून टाकले जाते, डायरेक्ट काढून टाकलं जातं, त्यांना तांत्रिक बेरोजगारी असं म्हटलं जातं याच्यामध्ये. तर दीर्घकालीन व जुनाट किंवा जुनाट बेरोजगारी कशाला म्हणतात? तर याच्यामध्ये ज्यावेळी बेरोजगारी हे देशाचे दीर्घकाळासाठीचे एक वैशिष्ट्य बनते. म्हणजे एखादी बेरोजगारी सुरुवात झाली, आपल्या भारतामध्ये बेरोजगारी आहे, आता अजून सुद्धा त्याच्यामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे, त्याला दीर्घकाळाची बेरोजगारी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा जुनाट बेरोजगारी म्हणतात. ही भारताची एक स्थिती आत्ताची आहे सध्या देशामध्ये. आणि नंतर आहे प्रासंगिक बेरोजगारी. प्रासंगिक बेरोजगारीमध्ये काय आहे? बऱ्याच क्षेत्रामध्ये कामगारांना करारावर घेतले जाते, करार संपल्यानंतर पुढील काम मिळेपर्यंत अशा कामगारांना प्रासंगिक बेरोजगार व्हावे लागते. म्हणजे एखाद्या व्यक्ती कामाला घेतलं, त्याच्यावर 6 महिन्याचा करार केला, 6 महिनेच त्याला काम असेल, परंतु 6 महिन्याच्या नंतर त्याला काम भेटण्यासाठी झटावं लागेल, नंतर तो बाहेर काम शोधत असेल, शोधायला त्याला 3 महिने गेले, 3 महिने तो जो बेरोजगार राहील 3 महिने तो बेरोजगार असेल. म्हणजे 3 महिने बेरोजगार राहिल्याच्या नंतर त्याला काम भेटेल, मग ह्यालाच आपण प्रासंगिक बेरोजगारी असं ह्याच्यामध्ये म्हणतो. म्हणजे 3 महिने ही प्रासंगिक बेरोजगारीमध्ये त्याचे मोडतात. आता भारतामध्ये काही भारतात बेरोजगार व बेरोजगारीचे मोजमाप केलं जातं. तर कोण मोजमाप करतं? तर भारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे 3 स्रोत आहेत. म्हणजे जे आकडेवारी जाहीर करतात त्यांचे 3 स्रोत आहेत भारतामध्ये बेरोजगारी काढण्यासाठी व रोजगार काढण्यासाठी. त्याच्यामध्ये आहे दशवार्षिक जनगणनेचे अहवाल. दशवार्षिक जनगणनेमध्ये आपल्या बेरोजगार आहे का बेरोजगार आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं जाते माहिती. त्याच्यामध्येच त्याचे माहिती सुद्धा आपल्याला भेटून जाते. रोजगार आणि बेरोजगारीचे मोजमाप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये दशवार्षिक जनगणनेमध्ये होऊन जातं. नंतर आहे NSSO चे रोजगार बेरोजगारी बाबतचे अहवाल. NSSO काय आहे? नॅशनल सॅम्पल सर्वे
ऑर्ग म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस आहे हे काय करतं तर हे आकडेवारी म्हणजे काही जमा करतं व त्याची ते जाहीर करतं. त्याच्यामध्ये ते रोजगार व बेरोजगारीचे अहवाल तयार करतं, त्याचे सुद्धा ह्याच्यामध्ये एक म्हणजे मोजमाप करतं. त्याच्यामुळेच ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यावर प्रश्न पण आलेला आहे ह्याच्यामध्ये पूर्व परीक्षेला कंबाईनला. तर नंतर आहे रोजगार व प्रशिक्षण संचाल सरसंचालनालय ह्याला म्हणतात. तर ह्याला हे सुद्धा बेरोजगारी व रोजगारीची आकडेवारी संकलित व प्रसारित करते. तर आहे NSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी 3 प्रमुख पद्धतीचा वापर करते. NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस सध्या रोजगार व बेरोजगारीचे जे आकडे जमा करण्यासाठी 3 पद्धतीचा वापर. कोणते 3 पद्धती आहे त्याच्या अगोदर आपण पाहितले रोजगार बेरोजगारीच्या आकड्यामध्ये NSSO तयार करते, नंतर दशवार्षिक जनगणना आणि नंतर ते सरसंचालन आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये म्हणजे बेरोजगार रोजगारीचे आकडे मोजतो. तर याच्यामध्ये NSSO जे आहे ते कशा पद्धतीने 3 प्रमुख पद्धतीचा वापर करून मोजते, त्यामध्ये पहिलं आहे नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा म्हणजे UPSS म्हटलं जातं याला. तर नित्य प्रमुखमध्ये काय येतं, 365 दिवसामध्ये 183 दिवसापेक्षा जास्त दिवस कामात गुंतलेल्या असतात तेव्हा त्यालाच आपण नित्य प्रमुख दर्जामध्ये असतं हे असं म्हटलं जातं. नंतर आहे दुय्यम दर्जा. दुय्यम दर्जामध्ये काय येतं तर दुय्यम दर्जामध्ये नित्य प्रमुख दर्जावर असलेल्या व्यक्तीने 365 दिवसात एखादी दुय्यम अधिक आर्थिक कृती केलेली असेल तर म्हणजेच 365 दिवस तो काम करतोय त्यातले त्याने 183 दिवस तर काम केलेच आपण हे पाहितले तेव्हा त्याला नित्य प्रमुख दर्जामध्ये आहे. परंतु तोच व्यक्ती 365 दिवस 183 दिवस तर काम करतोय परत नंतर तो 30 दिवस दुसरीकडे पण सुद्धा काम करतोय त्याला चावे आपण दुय्यम दर्जा सुद्धा असं म्हटलं जातं. नंतर आहे चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे करंट वीकली स्टेटस याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये सर्वेक्षण पूर्व म्हणजे सर्वेक्षण करायच्या 7 दिवस अगोदर कोणत्याही एका दिवसात कोणताही एक दिवस त्यामधला पकडला किमान म्हणजे किमान एक तास काम करणारा व्यक्ती याच्यामध्ये मोडतो म्हणजे चालू साप्ताहिक दर्जामध्ये याच्यामध्ये एक तास काम करणारा 7 दिवसामध्ये एक तास काम करणारा व्यक्ती मोडतो यालाच चालू साप्ताहिक दर्जा म्हटलं जातं. नंतर आहे चालू दैनिक दर्जा ह्याच्यामध्ये करंट डेली स्टेटस म्हटलं जातं याला. तर त्याने संदर्भ आठवड्यात दररोज किमान 4 तास काम करणे म्हणजेच जो आठवडा आहे 7 दिवसाचा आठवडा असेल आपला त्याच्यामध्ये त्याने किती 4 तास काम करणे 4 तासच काम करायचे तर त्याला आपण चालू दैनिक दर्जा असं म्हटलं जातं म्हणजे हा रोजगार प्राप्त आहे याला असं सुद्धा ह्याच्यामध्ये म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला बेरोजगारीवर रोजगारीशी संबंधित सर्व माहिती चांगल्या प्रकारे सविस्तर समजून सांगितली आहे. जर माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारे तुम्हाला इकॉनॉमीची पूर्ण सिरीज भेटून जाईल. तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.